शिराळा येथे कृषी विभागामार्फत विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला. शिराळा तालुक्यातील मेनी रांजणवाडी ही गावे पाण्यापासून बऱ्याच वर्षापासून वंचित असून उन्हाळ्यात या परिसरात पिण्याच्या पाण्याची मोठी गैरसोय जाणवते. त्या अनुषंगाने शासनाच्या शिराळा तालुका कृषी विभागाने जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत या गावामध्ये शेततळ्याची कामे करणे, गाळ काढणे, चरी मारणे, बांधावर फळबाग लागवड करणे, जुनी भात खाचरे दुरुस्ती करणे आदी कामाचा उपविभागीय कृषी अधिकारी मनोज बेताळ यांच्या मार्गदर्शनातून तालुका कृषी अधिकारी भगवान माने, मंडल कृषी अधिकारी आनंदराव जाधव यांच्या शुभ हस्ते शुभारंभ केला. यावेळी पर्यवेक्षक विष्णू निकम, कृषी सहाय्यक गणेश क्षीरसागर, राजू पाटील, बाबूराव पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. चार गावांची निवड झालेली आहे. त्यापैकी अस्वलेवाडी, शिंदेवाडी, कुसाईवाडी आणि मेनी या चार गावामध्ये आपण जलयुक्त शिवारमधून माती नावा नालाबांधामधील गाळ काढणे, सिमेंट नालामधील गाळ काढणे, जुन्या भातकचऱ्याची दुरुस्ती करणे, फळबाग लागवड करणे आणि CCT मागेल त्याला शेततळे योजनेतून शेततळे अशा प्रकारची आपण कामं घेतलेली आहेत. ही कामं घेतल्यामुळं बराचसा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि रब्बी हंगामातील पिकाला ह्याचा फायदा होणार आहे.